नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत बॉडमास हा टॉपिक म्हणजेच कंची भागोमेव। यामध्ये आज आपण बघणार आहोत अपूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची। आता यामध्ये दोन प्रकारे बेरीज वजाबाकी केली जाते, दिलेल्या संख्यांचा छेद समान असताना आणि छेद वेगवेगळा असताना। तेच आपण उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत। चला तर बघूया आजचा टॉपिक। सर्वात अगोदर बघूया छेद समान असताना बेरीज वजाबाकी कशी करायची, त्यासाठी आपण काही उदाहरणे घेऊयात। तर इथे बघा, एक उदाहरण घेऊया, 5/8 + 4/8। तर दोन्ही संख्या अपूर्णांक संख्या आहेत आणि आपण त्या बेरजेच्या स्वरूपात घेतलेल्या आहेत। तर यांची बेरीज कशी करायची, आपण इथे एक उदाहरण घेतले 5/8 + 4/8। आता येथे दोन्ही अपूर्णांक संख्यांचा छेद सारखा आहे, ज्यावेळेस छेद सारखा असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, छेद जसाचा तसा छेदामध्ये लिहून घ्यायचा आहे। म्हणजे 8 आपला हा छेद आहे, म्हणजे छेदामध्ये फक्त तुम्हाला 8च लिहायची आणि अंशातील संख्यांची तुम्हाला बेरीज करायची। 5 + 4 हे किती होतात, 5 + 4 होतात 9 आणि छेदामध्ये 8, म्हणजे आपले उत्तर काय असणार आहे, 9/8। आता हे झालं बेरजेच्या स्वरूपात। जर वजाबाकी असेल, 7/3 + 5/3, आता येथे सुद्धा दोन्ही संख्यांचा छेद सारखा आहे, तर काय करायचं, तुम्हाला वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल त्यावेळेस जर छेद सारखा असेल तर छेद जसाचा तसा छेदामध्ये लिहून घ्या आणि अंशामधील संख्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा। इथे काय, 7 - 5 म्हणजे तुम्हाला ते वजाबाकी करायची। 7 मधून 5 गेल्यानंतर 2 उरतात आणि छेदामध्ये काय, 3, म्हणजे हे झाले तुमचे फायनल आन्सर। आता हे आपण दोन संख्ये, इथे दोन संख्या असताना आपण बेरीज वजाबाकी बघितली, पण दोनपेक्षा जर जास्त संख्या असतील तर काय करायचे। आता इथे तिसरं उदाहरण घेऊया आपण, 5/4 + 3/4 + 7/4। आता इथे 3 अपूर्णांक घेतलेले आपण, 2 पेक्षा जास्त, या सर्वांचा छेद समान आहे, म्हणजे इथे पण काय करायचं, ज्यावेळेस छेद समान आहे छेद जसाचा तसा लिहून घ्या छेदामध्ये आणि अंशातील संख्यांची बेरीज वजाबाकी जी क्रिया असेल ती करा। 5 + 3 + 7 किती होतात, 5 + 3 = 8 आणि + 7 छेदामध्ये 4 जसेच्या तसे ठेवा, किती उरतात, 8 मधून 7 गेल्यानंतर 1 उरतो आणि छेदामध्ये 4, म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला, 1/4। एवढं लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस छेद समान असेल दिलेल्या संख्यांचा तर छेद जशाचा तसा लिहून घ्यायचा आहे आणि अंशातील संख्यांची बेरीज वजाबाकी जी क्रिया करायला सांगितली ती क्रिया तुम्हाला करायची। संख्या 2 असेल 3 असेल यापेक्षा जास्त जरी असेल आणि छेद समान असेल तर तुम्हाला ही सेम प्रोसिजर इथे करायची। आता आपण बघूया, छेद जर वेगवेगळे असतील तर त्यावेळेस बेरीज वजाबाकी कशी करायची। तर छेद वेगवेगळे असताना बेरीज व वजाबाकी करणे, यामध्ये काही उदाहरणे आपण पाहूयात। तिथे एक उदाहरण घेतलेले आपण, 3/2 + 2/7, यामध्ये दोन्ही संख्यांचा छेद हा वेगवेगळा आहे, अशा वेळेस काय करायचं आहे, जर छेद वेगवेगळा असतील आणि दोनच संख्या असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन। यामध्ये काय करायचंय, पहिल्या संख्येचा अंश गुणिला दुसऱ्या संख्येचा छेद अंशामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, 3/7 आणि काय करायचे नंतर, मधामध्ये कोणतं चिन्ह आहे, अधिक, याला कंस करून घ्या अधिक, नंतर काय करायचे, 2 गुणिला दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद, 2 गुणिला 2 कंस पूर्ण करून घ्या आणि छेदामध्ये काय करायचे तुम्हाला, या दोन्ही छेदांचा गुणाकार, 2 गुणिला 7 म्हणजे किती मिळतात तुम्हाला, इकडे 7 + 21 + 2/4 आणि छेदामध्ये 7 × 2 = 14 म्हणजे याचं उत्तर काय मिळेल, 21 + 4 हे होतात 25 आणि छेदामध्ये 14। हे काय तुमचं फायनल आन्सर असेल। काय करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 × 7 मधातील चिन्ह इथे द्यायचं आहे, अधिक 2 × 2 इथे घ्यायचं आहे आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार,
सात्विक 21 अधिक बेदुनी 4 आणि 7 दुनी 14 छेदामध्ये 21 अधिक 4 25 छेद 14। आता हे बघितलं आपण बेरजेचं उदाहरण, आता वजा बाकीचे बघा। 5 छेद 2 वजा 8 छेद 3, इथे पण दोन्ही संख्यांचा छेद हा वेगवेगळा आहे, इथे पण तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं कारण की दोनच संख्या आहेत। काय मिळेल तुम्हाला 5 त्रिक, आपण आता डायरेक्ट घेऊया 5 गुणिले 3 5 त्रिक 15 आणि मधात चिन्ह कोणते वजाचे, वजा चिन्ह घेऊन टाका आणि 8 दुनी 16 आणि छेदातील संख्यांचा गुणाकार 32 6। 15 वजा 16, 15 वजा 16 किती होतील वजा 1, 15 मधून 16 जात नाही तर 16 मधून 15 काढावे लागतील, तर 16 मधून 15 गेल्यानंतर 1 उरतो आणि मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे मोठी संख्या किती 16, 16 चिन्ह कोणते वजा, म्हणून इथे काय होईल तुम्हाला वजा 1 आणि छेदामध्ये किती 6, म्हणजे फायनल आन्सर काय असेल वजा 1 छेद 6। आपण हे दोन संख्यांच्या बाबतीत बघितले, जर संख्या 2 पेक्षा जास्त असतील त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला 3 छेद 4 अधिक 5 छेद 2 वजा 1 छेद 16। आता इथे 3 संख्या घेतलेल्या आहे आपण, अगोदर 2 संख्या असल्यामुळे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत होतो, पण 2 पेक्षा जर जास्त संख्या असतील त्यावेळेस तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येत नाही, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे दिलेल्या संख्यांचा छेद समान करून घ्यावा लागेल, आणि छेद समान असताना बेरीज वजाबाकी कशी करायची ते आपण अगोदर बघितले, तशा प्रकारे आपल्याला बेरीज वजाबाकी नंतर करायची, त्यासाठी तुम्हाला याचा छेद समान करून घ्यावा लागेल कारण सगळ्यांचा छेद हा वेगवेगळा आहे। आता छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, याचा लसावी काढून लसावी पद्धतीने छेद समान करून घ्यायचा। आता इथे बघा 4 4 2 आणि 16 या 3 संख्यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे। लसावी म्हणजे काय, अशी संख्या किंवा अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, म्हणजे त्या संख्येला 4 नेही भाग जाणार, 2 नेही भाग जाणार आणि 16 ने सुद्धा भाग जाणार, तर अशी संख्या कोणती आहे 16 ती संख्या पहा, 16 ले 16 ना सुद्धा भाग जातो, 2 ने सुद्धा भाग जातो आणि 4 ने सुद्धा भाग जातोय, म्हणजे या 3ही संख्येने 16 ला भाग जातोय। आता याचा तुम्हाला छेद समान करून घ्यावा लागेल, म्हणजे सर्वांचा छेद 16 करायचा आहे आपल्याला। आता याचा छेद 3 छेद 4चा छेद 16 करण्यासाठी 4 ला 4 ने गुणावं लागेल तर 16 होणार, त्यासाठी तुम्हाला 4 ने अंशात सुद्धा गुणावं लागेल आणि छेदात सुद्धा गुणावं लागेल, म्हणजे इथे काय करावं लागेल 3 गुणिला 4 आणि छेदामध्ये काय करावं लागेल 4 गुणिला 4 अधिक 5 छेद 2। आता इथे 16 करण्यासाठी 2 ला 8 ने गुणावं लागेल, म्हणजे अंशात सुद्धा गुणावं लागेल आणि छेदात सुद्धा गुणावं लागेल, 5 गुणिला 8 छेदात 2 गुणिला 8 वजा, पण इथे आता ऑलरेडी छेद 16 आहे तर इथे काही गुणण्याची गरज नाही, याला असंच ठेवा 1 छेद 16। आता काय माहिती तुम्हाला 4 त्रिक 12 आणि हे 4 चौक 16 अधिक 5 8 48 आणि छेदामध्ये होतात 16 वजा 1 छेद 16। आता सर्वांचा छेद समान झालेला आहे, आता ज्यावेळेस आपण छेद समान करत असतो ज्या संख्येने आपण गुणले त्या संख्येने अंश आणि छेदाला दोन्ही संख्याला गुणावं लागते। आता इथे आपल्याला सर्वांचा छेद समान झालेला आहे तर काय करायचे, छेद समान असताना काय करायचं तुम्हाला छेद जसा जसा लिहून घ्यायचा आहे आणि अंशातील संख्यांची बेरीज वजाबाकी जी काही क्रिया असेल ती क्रिया करायची, इथे काय मिळेल तुम्हाला 12 अधिक 40 वजा 1। आता इथे काय मिळणार तुम्हाला 12 अधिक 40 हे होतात 52 52 वजा 1 आणि छेदामध्ये किती राहतील 16 बरोबर, 52 मधून 1 गेल्यानंतर किती उरतात 51 आणि छेदामध्ये 16, म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय असेल 51 छेद 16। अशा प्रकारे तुम्हाला छेद वेगवेगळा असेल तर तुम्हाला बेरीज वजाबाकी करायची, इथे फक्त लक्षात ठेवायचं जर 2च संख्या असेल त्यावेळेस तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जर 2 पेक्षा जास्त संख्या असेल तर तुम्हाला तिथे लसावी पद्धतीने म्हणजे
छेद समान करून बेरीज वजाबाकी करायची। आता या व्यतिरिक्त एक वेगळा पॉइंट असा आहे, जर एक संख्या पूर्णांक संख्या असेल आणि एक अपूर्णांक संख्या असेल तर अशा वेळेस बेरीज वजाबाकी कशी करणार। आता इथे एक्झाम्पल बघा, 4 छेद 3 अधिक 2। आता ही संख्या अपूर्णांक संख्या आणि ही पूर्णांक संख्या, तर इथे काय करायचं, छेदातील संख्या आणि अंशातील, दोन या अंशामध्येच असतात, म्हणजे 2 ला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 2 छेद 1। आता इथे काय करायचं, 3 गुणिले 2 करायचे, पण कसे, अगोदर ही संख्या लिहून घ्या, 4 लिहून घ्या अंशातील, 4 अधिक हे चिन्ह इथे देऊन द्यायचे तुम्हाला, आणि याचा तिरपा गुणाकार, 3 दुणी 6, 4 अधिक 6 आणि छेदामध्ये किती तुमचे 3, ते तसे दोन्ही संख्याला येऊन जातात, म्हणजे काय होते, 4 अधिक 6 हे होतात 10, 10 छेद 3 म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असेल। आता जर वजाबाकी असेल, समजा 5 वजा 2 छेद 5, आता इथे पण काय करायचे, तिरपा गुणाकार करून घ्यायचा, 5 5 25 या अंशामध्ये लिहायचे आणि चिन्ह द्या इथलं, वजाचं चिन्ह येते वजा, आणि हे 2 जशीच्या तशी, आणि याला छेद काय असेल, हा 5, म्हणजे उत्तर काय मिळते, 25 वजा 2 होतात 23 आणि छेदामध्ये काय राहतील 5, हे तुमची फायनल आन्सर। अशा प्रकारे तुम्हाला जर एक पूर्णांक संख्या आणि एक अपूर्णांक संख्या असेल त्यावेळेस बेरीज वजाबाकी करायची। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अपूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा।